हमारे पार्टी में आइए, हमारे वॉशिंग मशीन में धुलकर बाहर निकलिए, तो आपकी सभी चीज़ें क्लियर हो जाएगी। रोहित पवार जी को मैं पहचानता हूँ, रोहित पवार और पूरा परिवार उनका कोई भी इलीगल चीज़ नहीं कर सकते। आप मुझे बताइए, मेरा सवाल है ये लोगों एजेंसी से, जरंडेश्वर शुगर फैक्ट्री का क्या हुआ? वो जो केस था जरंडेश्वर शुगर फैक्ट्री और भी कुछ बहुत चीज़ें हैं, उस बारे में आप ईडी की क्या राय है? हाँ, आपने अजार को पेंशन घोटाला हो, चाहे कोऑपरेटिव बैंक घोटाला हो, जो पहले सब इलीगल आप बता रहे थे ना, तो आप तो आपके साथ आने से सब लीगल हो गई। ये लोग जो स्वाभिमानी लोग हैं महाराष्ट्र के, जो लड़ना चाहते हैं आपके खिलाफ, अमृत नोनी आर्थो प्लस, ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस को घुटने पर लाना चाहते है और लोकसभा चुनाव जीतना चाहते है, लेकिन चाहे संजय राउत हो, चाहे रोहित पवार हो, चाहे अनिल देशमुख हो, हमारे जैसे लोग, चाहे पवार साहब खुद, सीनियर पवार, शरद पवार जी, हम आपके सामने घुटने नहीं टेकेंगे। हम लड़ेंगे और एक दिन आएगा कि आपको हमारे सामने घुटने टेकने पड़ेंगे। सर, रोहित पवार इनके कार्रवाई होते मात्र आज क्लोजर रिपोर्ट जो है, बघा, रोहित पवार यांच्यावर सातत्यानं तपास यंत्रणा कारवाई करतायत, त्यांचा छळ केला जातो आहे, त्यांच्या कुटुंबियांचा छळ केला जातो आहे, त्यांना वारंवार तपासासाठी बोलवलं, असं काय गुन्हा केला रोहित पवारांनी? काय केला काय सांगा ना। उद्योग आहे, व्यवहार आहे, लहान सहान गोष्टी मागे पुढे झाल्या असतील, त्याच्यासाठी धडाधड धाडी टाकून त्यांच्या प्रॉपर्ट्या जप्त करणं आणि बदनाम करणं, लोकसभा निवडणुका तोंडावर आहेत, याचं कारण असं आहे की रोहित पवार यांनी एक भूमिका घेतलेली आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रावर आक्रमण करणाऱ्या दिल्लीच्या मोगलशाहीपुढे सध्याच्या न झुकण्याची भूमिका त्याने घेतली आहे, आम्ही घेतली। महाराष्ट्राचे लचके तोडण्याचे, महाराष्ट्राचे उद्योग पळवण्याचे उद्योग सुरू आहेत, महाराष्ट्राच्या स्वाभिमानावरती हल्ला करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। इतर सगळे लोक गप्प बसले असतील, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, फडणवीस असतील, पण उद्धव ठाकरेजी, माननीय शरद पवार, रोहित पवार, संजय राऊत असे अनेक लोक आज आहेत। आमच्यावर कारवाया झाल्या होतील, आम्ही तुमच्यासमोर घुटणे टेकणार नाही, गुडघे टेकणार नाही, रोहित पवारांनी हे स्पष्ट केलं आहे। जर त्यांच्यावर कारवाई थांबवायची असेल तर रोहित पवारांनी भाजपात जायला पाहिजे, काय करायला पाहिजे सांगावं त्या फडणवीसांनी की रोहित पवार भाजपा त्या कारवाई थांबवतो। रोहित पवार जाणार नाहीत, कुठेच जाणार नाहीत, ते आपल्या आजोबांबरोबर ठामपणे उभे आहेत जसे आम्ही आहोत। करा कारवाया तुम्ही, किती खोट्या कारवाया करणार? हा महाराष्ट्र, हा स्वाभिमानी महाराष्ट्र आहे, हा या दिल्लीच्या जुलमापुढे, नवीन मोगलशाहीपुढे अशा प्रकारे वाकणार नाही हा महाराष्ट्र। कारवाई करत राहा, आम्ही लढत राहू, आणि एक वेळ अशी येईल या महाराष्ट्रात तुम्हाला आमच्या पुढे गुडघे टेकावे लागतात। आता रोहित पवार यांच्यावरची कारवाई सुरू, अशा प्रकारची कारवाई अजित पवार यांच्यावर सुद्धा झाली, त्यांनी गुडघे टेकले आणि भाजपात पळून गेले। प्रफुल्ल पटेल यांची प्रॉपर्टी जप्त केली, इकबाल मिर्चीशी संबंध असल्याचं पुरावे ईडीनं दाखवले, ते भाजपात गेले, कारवाई थांबली। हसन मुश्रीफ काय झालं? अशोक चव्हाण, आदर्श घोटाळा, त्यांच्यावरच्या कारवाया थांबल्या। पण आमच्यासारखे लोक, मग अनिल देशमुख असतील, मी असेन, रोहित पवार असतील, अन्य काही लोक आहेत आमचे सहकारी, ते आपल्यापुढे नतमस्तक व्हायला, आपल्या पायाशी बसायला तयार नाहीत, कारण आम्ही स्वाभिमानी मराठी माणसं आहोत। मग आमच्यावर कारवाया करायच्या, आमची घरंदारं जप्त करायची, तुम्ही काही करा, पण माझा इशारा आहे
की आमच्यासारखे स्वाभिमान्य लोक जोपर्यंत महाराष्ट्रात आहेत तोपर्यंत तुमची जी इच्छा आहे महाराष्ट्र तोडण्याची, मुंबई गिळण्याची, मराठी माणसाला अपमानित करण्याची, महाराष्ट्राला कमजोर करण्याची, ती तुमची इच्छा फलद्रूप होणार नाही. सर, शिवसेना गटाचे ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव आहेत, ते पक्ष पुढे नाराज दिसत आहेत. उद्या चिपळूणमध्ये कार्यकर्त्यांचा मेळावा, ते आपली भूमिका मांडणार आहेत. उद्याचं उद्या पाहू. सर, दो सवाल है मेरे. सबसे पहले आपने खुद घोषित किया था कि महाविकास आघाड़ी की जो आज एक बैठक होने वाली थी, जहां पर प्रकाश आंबेडकर, मैंने आज की तारीख घोषित नहीं की. प्रकाश आंबेडकर जी 9 तारीख को जो प्रस्ताव के बारे में हमसे चर्चा करेंगे, ये सही है. लेकिन महाविकास आघाड़ी, अगर आपको लगता है कि कुछ गड़बड़ है, कोई गड़बड़ नहीं है. अभी अभी मेरी कांग्रेस के वरिष्ठ नेता और महाराष्ट्र के इंचार्ज रमेश चिंथियाले से बात हो गई, सुबह बाळासाहेब थोराजी से बात हो गई, शरद पवार साहब से निरंतर बातचीत चल रही है, प्रकाश आंबेडकर साहब से कम्युनिकेशन चल रहा है. एक दो दिन में हम वापस बैठेंगे. आश्चर्य आहे, ज्या स्वाभिमानासाठी शिवसेना सोडली वगैरे असं म्हणतायत, हा हे तुमचे कोणते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, आणि दिल्लीत जाऊन भांडी घासावी लागतायत व्यापाऱ्यांची, 2-4 लोकसभेच्या जागांसाठी. डुप्लिकेट शिवसेनेचं नशीब हेच आहे. शिवसेना जी आहे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची, आम्ही 23 जागा सतत लढत होतो आणि 23 जागा लढू, पण जे डुप्लिकेट आहे त्यांच्या वाट्याला 5 जागा येत नाहीत. 5 जागांचे तुकडे कुत्र्यापुढे हाडूक फेकावा असे फेकल्याची बातमी मी वाचतो आहे. अजित पवारांना काय 2-4 जागांवरच बोळवण करतायत, बरं का? डुप्लिकेट शिवसेना, डुप्लिकेट राष्ट्रवादी काँग्रेस यांनी जास्त अपेक्षा करू नये, त्यांचा अस्त जवळ आला आहे. जोर लावून ते तिकडे गेले होते, भाजपमध्ये गेले होते. ते काय जोर लावणार व्यापाऱ्यांपुढे? ते हिम्मत आहे जोर लावायची? जोर लावून दाखवावा, जोर लावून दाखवावा. आम्ही स्वाभिमानी होतो, आम्ही जोर लावून बाहेर पडलो स्वाभिमानासाठी. तुम्ही भांडी घासत बसा त्यांची. शिवसेना नाही, शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्याची वाईट वेळ लोढाने करावी इतकी आमच्यावर आलेली नाही. शिंदे गटाशी बोला, बरोबर ना? काय काय वेळ आलेली आहे की शिवसेना, डुप्लिकेट शिवसेना शाखेचं उद्घाटन करण्याची वेळ त्यांच्यावर करून घेण्याची वेळ मंगल प्रभात लोढावर करून घेत आहेत. यातच सगळं आलं. मुंबई कोणाला विकतायत, मुंबई कशी विकतायत, शाखा कशा विकल्या जात आहेत उद्योगपतींना, व्यापाऱ्यांना, बिल्डरांना. जे बिल्डर त्यांच्या हाऊसिंग कॉम्प्लेक्समध्ये मराठी माणसाला जागा द्यायला तयार नाहीत, त्यांच्याकडून हा शिंदे मिंदे गट त्यांच्या शाखेचं उद्घाटन करून घेतो, यापेक्षा मराठी माणसाचा अपमान तो कोणता? चला, कोस्टल रोड साठी चला. आदित्य ठाकरे आणि अरविंद सावंत यांना महाविकास आघाडी जो है वो काफी हद तक पॉझिटिव दिखती है सीट शेयरिंग को लेकर, लेकिन उसी के साथ साथ एक लेटर कल बाहर आया था जहां पे वंचित सिंह तो उधर बोल रही है कि महाविकास आघाडी हमें ऐसी सीट दे रही है जहां पे हम चुन के नहीं आ सकते. नहीं, ऐसी बात नहीं है. जो लिस्ट हमारे पास वंचित बहुजन आघाड़ी के नेताओं ने दी थी कि ये सीट हम लड़ सकते हैं, लगभग हमने जो सीटें उनको ऑफर की है वो सीटें उनकी लिस्ट में है, ये मैं दावे के साथ बोलता हूँ. प्रकाश आंबेडकर जी बड़े नेता है, हमारे प्रिय नेता है, हम उनको सब चाहते हैं, लड़ाऊ नेता है, उनकी भावना मैं समझ सकता हूँ. कार्यकर्ताओं का दबाव होता है ज़्यादा सीटों के लिए, फिर भी हम उनका समाधान करने का पूरा कोशिश करेंगे. और हमें चाहते हैं जो सीटें वंचित बहुजन आघाड़ी को महाराष्ट्र विकास आघाड़ी के सदस्य के रूप में मिलेगी वो सब मिलकर हम जीत कर लाएंगे.